सगळाच मराठा समाज वाईट नाही, पण जो जो ओबीसी समाजावरती उठेल त्याला अजिबात सोडायचं नाही, असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. ओबीसींमधून मराठा आरक्षण समाजाला आरक्षण मिळणार नाही, सगळ्याच पक्षांनी आता आपली भूमिका स्पष्ट करावी, असं देखील मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी मेळाव्याला काँग्रेस नेते येऊ नयेत म्हणून आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी आडकाठी करत ओबीसी नेत्यांचा पाणउतारा केला, असा आरोप सांगलीतल्या ओबीसी मेळाव्यात करण्यात आला. आरोपानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार विशाल पाटलांना चांगलेच खडे बोल सुनावले. जरांगे पाटील रोजच सरकारला धमक्या देतात, त्यामुळे त्यांच्यावरती काही बोलण्यात रस नाही, असं वक्तव्य मंत्री गिरीश पाटील यांनी केलं. मात्र निवडणूक आल्यानंतर पाहू काय करायचं, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. कुसुंबा गावात जनसन्मान यात्रा दाखल झाल्यानंतर सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं महिला जनसन्मान यात्रेच्या सभेला उपस्थित होत्या. सोलापुरात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या नगराध्यक्ष मिनल साठे यांच्या माढा विधानसभा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा जाणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बालेकिल्ल्यावरती काँग्रेसनं दावा केला असून काँग्रेस पक्षाकडून मिनल साठे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती एकत्रितपणे 288 जागा पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. जागा वाटपासंदर्भात तीनही पक्षांचा एकत्रितपणे निर्णय होणार असून आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्या जागा लढवू, असं तटकरे म्हणालेत. कोरोना विषाणूवरती मात करण्यासाठी कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालकांविरोधात नागपूरच्या दिवाणी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. लसीबाबत खोटं शपथपत्र दिल्याचा आरोप करण्यात आलाय, त्यामुळे आदर पुनावालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नागपुरात ड्रग्सची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावरती कारवाई करण्यात आली. पाच पावली या परिसरातील कारखान्यातून तब्बल 78 कोटींचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. या कारवाईत चौघांना पोलिसांनी अटक केली. राज्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांकडून आजपासून आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं जाणार आहे. राज्य सरकारनं सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली, मात्र 8 महिने उलटूनही शासन निर्णय जारी केला नसल्यामुळे 29 ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीनं दिलाय. जामनेर तालुक्यातील तोंडापूर अजिंठा घाट निसर्गरम्य वातावरणानं फुलून गेलाय. पावसामुळे जिथे पहावं तिथे हिरवाईनं नटलेली दृश्य दिसत आहेत आणि हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीय. श्रावण महिन्यानिमित्तानं सांगलीच्या कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला होता. यात 13 होडी संघांनी सहभाग घेतला. अटीतटीच्या या सामन्यात कवठेपिरांच्या 70 बोट क्लबनं बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. बदलापूर रेल्वे स्थानकातील नव्या होम प्लॅटफॉर्मवरील फरशाच उखडल्यात. फरशांना भेगा पडल्यानं आता प्लॅटफॉर्मवरील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, त्यामुळे अपघात होण्याची मोठी भीती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव दौऱ्यावरती असणार आहेत. जळगावातील सागर पार्क इथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवरती जोरदार टीका केली. विरोधक हे महिला सबलीकरणाच्या विरोधात असून महिलांनी घरगाड्यातच अडकून राहावं अशी विरोधकांची भूमिका असल्याचा आरोप रुपाली चाकणकरांनी केला. नवी मुंबईला मोर्बे धरणातून पाणीपुरवठा करणारी वाहिनी बेलापूर सीबीडी इथे फुटल्यामुळे शनिवारपासून शहरामध्ये पाणीपुरवठा झालेलाच नाहीये, त्यामुळे दुरुस्ती कधीपर्यंत होईल आणि पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल याची सूचना देण्यात आलेली नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिने उलटल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासन जागं झालंय आणि आजपासून शासन नियमांची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार आता महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि या मोहिमेनिमित्तानं घरोघरी मोफत तिरंगा वाटप केलं जाणार आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल 3.5 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे. महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांना प्रत्येकी 12 लाख रुपये निधी दिला जाणार आहे. कोर आणि पनवेल येथील एमएमआरडीएच्या गृहप्रकल्पातील घरांच्या सोडतीतील विजेत्यांना अखेर राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आकारलं जाणारं काही विजेत्यांचं सेवाशुल्क अखेर राज्य सरकारनं माफ केलंय. त्याबाबतचं पत्र नुकतंच राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील वाढवण इथे देशातील सर्वात मोठं बंदर उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदरावरती पोहोचता यावं यासाठी एमएसआरडीसी या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. इगतपुरी चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार आहे.
दक्षिण मुंबईतील कामाटीपुरा परिसराच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. या पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून नुकताच हिरवा कंदील देण्यात आला. घरांच्या किमती वाढत असतानाही ग्राहकांना मोठं घरच हवं असल्याचं नुकत्याच झालेल्या एका पाहणीत आढळून आलं. देशातील 7 महानगरांमध्ये गेल्या 5 वर्षात घरांच्या सरासरी आकारमानात 32% वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे असं अहवालात नमूद करण्यात आलं. खासदार आमदार आणि पोलिसांच्या गाडीवरील स्टिकरचा सर्वसामान्य नागरिकांकडून सर्रास गैरवापर केला जातो, त्यामुळे हा गैरवापर थांबवायचा असल्यास पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारायला हवा अशी तंबीज उच्च न्यायालयानं दिली. दीर्घकाळ रखडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणा धरणाचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं कंबर कसली असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुढील 4 वर्षात हे धरणाचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सिडकोनं ठेवलंय. धरणाची पाणी साठवण क्षमता 400 MLD करण्याची योजना आहे. त्यातून नैना क्षेत्रातील नागरिकांची तहान भागणार आहे. बीबीए बीसीए बीएमएस बीबीएम या अभ्यासक्रमासाठी 29 ऑगस्ट पासून प्रवेश सुरू होणार आहेत. तत्पूर्वी या अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या अतिरिक्त सीईटीचा निकाल 28 ऑगस्टला जाहीर होईल. नोंदणीनंतर 13 सप्टेंबरला या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत आरक्षित गटातील उमेदवारांना आता खुल्या आणि आरक्षित अशा दोन्ही प्रवर्गातील जागा उपलब्ध होणार आहेत. तसंच उमेदवारांची एकापेक्षा जास्त पदांसाठी निवड झाल्यास त्याच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली जाईल. राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे 10वी आणि 12वीच्या 59,064 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यातील 86,035 विद्यार्थ्यांना शुल्क परताव्याची रक्कम पोहोचलेली नाही. मुंबई विद्यापीठाच्या अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा इंडियाना विद्यापीठाशी लवकरच शैक्षणिक सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठांची सहपदवी आणि दुहेरी पदवी मिळणार असून 2 सत्रांचं शिक्षण इंडियाना विद्यापीठात घेता येणार आहे.